नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाज पॅलेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. केस चांगले होण्यासाठी अतिशय एक सोपा उपाय मी आज सांगणार आहे तुम्हाला. नारळ, नारिकेल असं त्याला संस्कृतमध्ये म्हटलंय, म्हणजेच कोकोनट, हे केसांसाठी अमृत आहे. त्यातल्या त्यात ओलं खोबरं सगळ्यात चांगलं, ते नसेल तर सुकं खोबरं तुम्ही घेतलं तरी चालेल. काय करायचं याचं? काही करायचं नाही. आपल्या रोजच्या आहारामध्ये, स्वयंपाकघरामध्ये ह्याचा वापर वाढवायचा. जेव्हापासून मी सुद्धा स्वयंपाकामध्ये ह्याचा वापर वाढवला तेव्हापासून मला सुद्धा केसांच्या वाढीमध्ये, केसांचं आरोग्य चांगल्या होण्यामध्ये फायदा झाला. काय करायचं तर भाजी करता आहे, बऱ्याच ठिकाणी दाण्याचा कूट घालायची पद्धत असते. दाण्याचा कूट घातला नाही घातला तरी चालेल, पण आता ओलं खोबरं मात्र जरूर घाला. ओलं खोबरं नसेलच तर सुकं खोबरं घाला. सुकं खोबरं वापरण्याची पद्धत ही जनरली मराठवाडा, विदर्भ किंवा खानदेश या भागांमध्ये जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, कोकण वगैरे, कोल्हापूर या साईडला ओलं खोबरं हे हमखास वापरलं जातं. दक्षिणेकडे जर म्हणाल तर आता आमच्या बँगलोरमध्ये पण तर भरपूर इकडं दक्षिण भारतामध्ये ओलं खोबरं हे प्रत्येक पदार्थांमध्ये वापरलं जातं. तर त्याचे भरपूर सारे बेनिफिट्स आहेत. तर भाजीमध्ये ओलं खोबरं वापरा, आमटीमध्ये ओलं खोबऱ्याचं वाटण घाला, ओल्या खोबऱ्याची चटणी असते ती तुम्ही घेऊ शकतात. आठवड्यातनं 15 दिवसातून एकदा ओल्या खोबऱ्याची सोलकढी जरूर वापरा. दुसरं म्हणजे की खोबऱ्याची खीर पण करतात, म्हणजे ओल्या नारळाची भाताच्या याच्यामध्ये जनरली दक्षिण भारतामध्ये ज्याला पायसम म्हणतात त्याच्यामध्ये ओलं नारळसुद्धा खिरीत टाकलेलं असतं. बऱ्याच जणांना ते आवडत नाही, परंतु केस चांगलं होण्यासाठी म्हणून थोडा तरी आपण हे घेऊ शकतो. ओल्या नारळाच्या वड्या करतात, ओल्या नारळाचे लाडू करतात, तर असे वेगवेगळ्या पदार्थांमध्ये फक्त रोजच्या स्वयंपाकामध्ये ओल्या नारळाचा वापर वाढवा, तरीसुद्धा केसांचं आरोग्य चांगलं होण्यास निश्चित मदत होईल. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. अशीच वेगवेगळी आरोग्यपूर्ण माहिती घेऊन पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार.